केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या जैसलमेर दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी आज जैसलमेरमधल्या भारत पाकिस्तान सीमावर्ती भागाला भेट दिली. सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त गृहमंत्री आज रात्री सीमा सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर सीमावर्ती भागात मुक्काम करतील. देशात प्रथमच एक गृहमंत्री पाकिस्तानी सीमेजवळ मुक्कामाला राहणार आहे. यावेळी गृहमंत्री जवानांशी संवाद साधतील. त्यापूर्वी गृहमंत्र्यांनी जैसलमेर इथल्या तनोट माता मंदिराचं दर्शन घेतलं. 1965 आणि 1971 झालेल्या भारत पाक युद्धातल्या बॉम्ब वर्षावातही अबाधित राहिलेलं हे मंदिर भारताच्या विजयाचं प्रतीक मानलं जातं.